दिवस आहे 20 मार्च 1927. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्यावर सत्याग्रह केला. फक्त हा संघर्ष पाण्यासाठी नाही तर मानवी मूलभूत हक्कांसाठी हा लढा होता. आणि 20 मार्च 1927 रोजी या ठिकाणी चौदार तळ हे सर्वांसाठी खुलं झालं. हे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या संघर्षाचा विजय. बाबासाहेबांनी नेहमीच दलित, शोषित, पीडित, अन्यायग्रस्त सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी संघर्ष केला, लढा दिला, असे अनेक लढे दिले. परंतु त्यातला हा चौदार तळ्याचा जो सत्याग्रह आहे हा गाजला. ऐतिहासिक असा सत्याग्रह झाला आणि 20 मे 1927 रोजी आज त्याला म्हणजे आता उद्या 96 वर्ष होत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या खऱ्या अर्थाने अनुयायांनी इथले आपले स्थानिक आमदार बंतजी भरत गोगावले यांच्याकडे मागणी केली होती की बाबासाहेबांना या 20 मार्च 1927 रोजी म्हणजे हे आंदोलन झालं, हा मोठा लढा जिंकला आणि उद्या त्याचा एक कार्यक्रम होतो, त्याला पोलिसांची शासकीय मानवंदना मिळाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी तमाम सर्वांचीच होती. त्यामुळे मी मुख्यमंत्री म्हणून तात्काळ तशा प्रकारचे जिल्हाधिकाऱ्यांना, SP निर्देश दिलेले आहेत आणि शासकीय इतमामात त्या ठिकाणी उद्या मानवंदना होईल. खरं म्हणजे चौदार तळ हे ऐतिहासिक आहे. महापुरात देखील मी इकडे आलो होतो आणि संपूर्ण महाडची परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहीत आहे, म्हणजे कमरेवर चिखल सगळीकडे होता. अशा परिस्थितीमध्ये महाड स्वच्छ आणि पुन्हा पूर्ववत झालं पाहिजे, रोगराई पसरू नये, साथीचे आजार पसरू नये म्हणून सगळी यंत्रणा आम्ही लावली होती. आणि त्याच दिवशी मी चौदार तळ्यात इकडे पण आलो होतो. चौदार तळ्यात देखील सगळंच चिखल आणि सगळ्या गाड्या घोड्या सगळ्या वाहून आल्या होत्या आणि ते सगळ्याच आपली यंत्रणा लावून या ठिकाणी हे चौदार तळ स्वच्छ केलं, अतिशय स्वच्छ केलं. आणि आता प्रशासनाला सांगितलेलं आहे की अगदी जसं मगाशी भरत गोगावले यांनी सांगितलं, स्वर्ण मंदिर, सुवर्ण मंदिर असेल किंवा इतर जी आपली मोठी स्थळं आहेत तशाच प्रकारचं इथे पाणी स्वच्छ झालं पाहिजे, शुद्ध झालं पाहिजे.